नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. मुलांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं तर काही प्रश्न आपल्या मुलांना आपण खनिज संपत्ती आणि खडक यावरचे आपण प्रश्न घेणार आहात. या मागच्या लेक्चरमध्ये मुलांनो बघितलं आपण तर खनिज संपत्तीवरचे आपण 29 प्रश्न घेतले. पण मुलांनो, काही आणखी 15 ते 10 प्रश्न मुलांनो हे प्रश्नसुद्धा आपले त्यामधले राहिलेले आहे, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करणार आहोत. सुरुवातीच्या मुलांनो 3 प्रश्न हे खडकावर असणार आणि मग नंतरचे प्रश्न मुलांनो खनिज संपत्तीवर असणार. तर लेक्चरला सुरुवात करतो, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसान. सर्वात पहिले बघितलं तर माझं नाव मुलांनो जगदीश पडगणे आहे आणि ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. आणि तुम्हाला या लेक्चरची PDFसाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉल करू शकता किंवा मला मॅसेजसुद्धा करू शकता. त्यानंतर मुलांनो आपण बघितलं तर आपलं हे महाराष्ट्राचा भूगोल यामधील हे सेकंड लेक्चर असणार. या पहिले आपण मुलांनो खनिज संपत्ती यावरचे 30 प्रश्न घेतले. यानंतरचं जे लेक्चर असणार मुलांनो लोकसंख्येवरचं असणार. यामध्ये 2001 ची लोकसंख्या आणि 2011 ची लोकसंख्या यामध्ये आपण मुलांनो तुलनात्मक प्रश्न घेणार आहोत आणि हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार. त्यानंतर मुलांनो आपण हे सर्व टॉपिक 1 बाय 1 आपण इथे कम्प्लीटसुद्धा करणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करतो, काही अडचण असेल तर सांगत चला. सर्वात पहिला प्रश्न बघू. फक्त 3 पहिले सुरुवातीचे 3 प्रश्न मुलांनो खडकावर आहे, बाकीचे प्रश्न थोडेसे महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 4 पासून मुलांनो 4 पासून एकूण बघितलं तर 16 प्रश्न आहे. तर फक्त 3च प्रश्न खडकावर आहे सुरुवातीला. प्रश्न बघू आपण. पहिला, प्राथमिक खडक कोणत्या खडकांना म्हणतात? मुलांनो खडकाचे जे प्रकार आहे त्यामधला सर्वात पहिला प्राथमिक खडक कशाला म्हणतो? त्याचं उत्तर आहे मुलांनो अग्निजन्य खडकाला. अग्निजन्य खडकाला आपण प्राथमिक खडक म्हणतो आणि खडकाचे मुख्य किती 3 प्रकार पडतात मुलांनो. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, लावा रसाने थरावर थर साचून त्याचे खडकात रूपांतर होते त्याला काय म्हणतात? म्हणजे जो जमिनीतून लावा रस येतो मुलांनो आणि त्याचा काय होतो थरावर थर साचतो त्याला आपण कोणते खडक म्हणतो मुलांनो, कोणते खडक? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं याला म्हणतो आपण लावा फ्लो म्हणतो. लावा फ्लो लक्ष राहू देसान, लावा फ्लो मुलांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न लक्ष देसान बघा, समुद्र असेल, सरोवर असेल, नद्या असेल किंवा हिमनद्या यांच्या मार्गात किंवा जमिनीवर निक्षेपण होते आणि थरावर थर साचतात त्यांना कोणता खडक म्हणतात? आपल्याला सिंपल मुलांनो नदी बघू, नदी आपल्यासोबत गाळ घेऊन येते मुलांनो, काही आणखी काळी कचरा घेऊन येते. तो काय होतो मुलांनो, तिचाला जो कचरा आहे किंवा जो गाळ आहे याचा थरावर थर साचतात मुलांनो, तर याला आपण कोणतं खनिज म्हणतो, याला आपण कोणतं खनिज म्हणतो? त्याचं उत्तर येते मुलांनो बघा, स्तरित, त्यालाच म्हणतो आपण जलजन्य खडक. तर पाठ ठेवायचं मुलांनो, जलजन्य खनिजालाच काय म्हणतो आपण, स्तरित म्हणतो. कारण आपल्याला असं वाटतं की स्तरित खडक म्हणजे कोणता वा, तर काही नाही मुलांनो, तो आपल्याला जलजन्य म्हणजेच तो काय होतो, स्तरित. नेक्स्ट आहे, आता थोडेसे महत्त्वाचे प्रश्न आहे बघा, बिहार राज्यानंतर कोणत्या राज्यात अब्रकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? म्हणजे पहिल्या क्रमांकावर कोण आहे मुलांनो, बिहार आहे आणि नंतर त्याच्यानंतर अब्रकाचे उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात होते? तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर राजस्थान या जिल्ह्यामध्ये मुलांनो अब्रकाचे उत्पन्न जास्त होते. राजस्थानमध्ये बघितलं तर मुलांनो चुनखडकाचे बी सर्वाधिक साठे आहे. त्यानंतर मुलांनो बघितलं आपण चांदीच्या खाणीसुद्धा मुलांनो बघितलं तर राजस्थान या राज्यामध्ये भरपूर आहे. तर थोडंसं लक्ष राहू देसान, चांदी आणि चुनखडक. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, भारतात कोणत्या खनिजाचे आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक उत्पादन केले जाते? म्हणजे मुलांनो आपल्या भारतामध्ये आवश्यकतेपेक्षा कोणत्या खनिजाचं उत्पन्न केले जाते? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर मॅग्नीज. आता मॅग्नीजाचं मुलांनो जेवढं एकूण उत्पन्न होते आपल्या भारतामध्ये त्याच्यापैकी मुलांनो बघितलं तर 40% आपल्या एकट्या महाराष्ट्रात होते. 40% आपल्या महाराष्ट्रात. यावर आपल्याला MPSC ने 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सर्वात 40% उत्पादित होणारं खनिज कोणतं? तर उत्तर आहे मुलांनो मॅग्नीज. तर थोडंसं लक्ष देसान, आवश्यकतेपेक्षा. त्यानंतर नेक्स्ट आहे, त्यानंतर बघा, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? मुलांनो उच्च दर्जाचे आपल्याला लोखंड बनवण्यासाठी कोणत्या धातूचा आपण वापर करतो? त्याचं उत्तर आहे मुलांनो मॅग्नीज. यापासून मुलांनो आपण उच्च दर्जाचे लोखंड निर्मिती करतो.
उच्च दर्जाचे निर्मिती लोखंड म्हणजे काय होतं मित्रांनो, स्टील. स्टील तर थोडंसं लक्ष राहू दे सांग. पुढचा प्रश्न थोडंसं काळजीपूर्वक लक्ष दे सांग. तांबे आणि जस्त याच्या मिश्रणाने काय तयार होते? मुलांना आपण तांब आणि जस्त याचं आपण मिश्रण केलं मुलांना तर यापासून काय होते तयार? तर यापासून मुलांना आपल्याला पितळ तयार होते. काय होते? पितळ. तर थोडंसं पाठ राहू दे सांग, पितळ. पुढचा प्रश्न लक्ष दे सांग. कोळशाला रिकामी जागा म्हणतात. कोळशाला काय म्हणतात मुलांनो? कारण कित्येक वर्षीपूर्वी जमिनीखाली खोल जैविक भाग पुरल्याने गेल्यांतून निर्माण होतो. म्हणजे मुलांना आपल्याला कोळसा कसा मिळतो, म्हणजे मिळत आहे कोळसा? तर बघा, खूप वर्षापूर्वी मुलांनो जमिनीमध्ये जे जैविक भाग, जैविक भाग त्याला म्हणतो आपण बायो मटेरियल, हे जैविक भाग काय केले होते, जमिनीमध्ये पुरले होते, त्याच्यापासून मुलांनो कोळसा तयार झाला. तर मुलांनो त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघा, पुरलेले सूर्यकिरण. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काळे सोने म्हणते, हे चुकीचं आहे मुलांनो. याला म्हणतो पुरलेले सोने, का म्हणतो सुवर्ण किरण, का सॉरी सूर्यकिरण, पुरलेले सूर्यकिरण. त्यानंतर नेक्स्ट आहे काळजीपूर्वक लक्ष देसान. नैसर्गिक तेल आणि त्याच्या सहवस्तूंना रिकामी जागा म्हणून संबोधले जाते कारण ते अतिशय किमतीचे आहे. म्हणजे आपण नैसर्गिक तेल म्हणजे मुलांना आपण म्हणतो पेट्रोल डिझेल, याच्या किमती मुलांनो बघितलं तर जास्त आहे. जास्त आहे तर याला आपण कोणत्या नावाने आपण ओळखतो? तर याला म्हणत असतो मुलांनो आपण काळे सोने. काळे सोने का बरं? तर आपल्याला नैसर्गिक तेल मुलांनो हे जमिनीच्या अंदर मिळते. बरोबर आहे, जमिनीच्या अंदर. म्हणून याला का म्हणतो आपण काळे सोने. कोळशाला काळे सोने म्हणू नका मुलांनो, दोघातला फरक लक्ष ठेव सांग. नेक्स्ट मुलांनो काळजीपूर्वक लक्ष दे सांग. जेव्हा बघा दगड निळा दिसतो त्यास काय दडले असल्याची शक्यता असते. जेव्हा दगड निळा दिसतो मुलांनो तेव्हा त्याच्यामध्ये काय आहे असं आपल्याला समजून येते. मुलांनो याचं उत्तर येते बघितलं तर तांबे. तांबे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तांबे मुलांनो आपल्याला विदर्भात, विदर्भामध्ये आपल्याला तांबे आढळून येते. तर लक्ष राहू दिसा, दगड निळा असेल तर समजून घ्या जरा त्यामध्ये तांब आहे. पुढचा आहे मुलांनो, पुढचा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, पृथ्वीचा अंतर्गाभा कशाने बनलेला आहे? आपली जी पृथ्वी आहे मुलांनो त्याचा जो काय म्हणतो अंतर्गाभा आहे हा कशाने बनलेला आहे? तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं, निकेल आणि लोह. निकेल आणि लोह यापासून मुलांनो पृथ्वीचा अंतर्गाभा तयार झालेला आहे. तर थोडंसं पाठ ठेवायचं निकेल आणि लोह. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, पृथ्वीचे कवच, कवच कवच आहे मुलांनो ते, पृथ्वीचे कवच हे कशापासून बनलेले आहे? पृथ्वीचे बघा मुलांनो, पृथ्वीचे कवच हे कशापासून बनलेले आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं, याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बघा, सिलिका आणि ॲल्युमिनियम. सिलिका आणि ॲल्युमिनियम आणि दुसरा मुलांनो बघा मॅग्नेशियम. तिसरं लक्ष ठेवा मुलांनो मॅग्नेशियम. या तीनपासून मुलांनो बघितलं, सिलिका ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यापासून आपल्या पृथ्वीचे कवच बनलेले आहे मुलांनो, कवच. तर थोडंसं लक्ष राहू दिसा, दोन्ही पण गोष्टी सिलिका ॲल्युमिनियम आणि काय म्हणतो मॅग्नेशियम. त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे लक्ष देसा, खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित आहे? याचं उत्तर आहे मुलांनो बघा, संगमरवर. संगमरवर हे बघा रूपांतरित खडक आहे मुलांनो. आणि संगमरवर आपण बघितलं तर मंदिरामध्ये आपल्याला जो पांढऱ्या कलरचा दिसतो त्याला आपण म्हणतो संगमरवर. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकात, सॉरी खडकात कशाचे साठे आढळतात? बघा, वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकामध्ये कशाचे साठे आढळून येतात मुलांनो? तर याचं उत्तर येते खनिज तेल. खनिज तेल मुलांनो आपल्याला कुठे आढळून येतात? ते खूप जास्त झाडं होते पहिले किंवा आहे अशा ठिकाणी आपल्याला खनिज तेल मुलांनो आढळून येतात. कारण तो काय होतो मुलांनो बघितलं तर वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकात आढळून येते. तर लक्ष दिसा खनिज तेल. त्यानंतर नेक्स्ट आहे काळजीपूर्वक लक्ष दिसा, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसतसे सरासरी तापमान वाढते. तर मुलांनो किती तापमान वाढते आपल्या पृथ्वीच्या अंदर जात असताना? पृथ्वीच्या अंदर जात असताना मुलांनो याचं उत्तर येते बघितलं ऑप्शन क्रमांक एक. मुलांनो तुम्ही 32 मीटर अंदर गेले, पृथ्वीच्या अंदर गेले तर मुलांनो 1° तापमान काय होते वाढते. बरोबर आहे,
आणि पृथ्वीच्या मुलांनो लक्षात असेल वाढ, पण तुम्ही समुद्र सपाटीपासून जसजसे वरते जसाल मुलांनो, तर तुम्ही 1 किलोमीटर गेले तर मुलांनो 65 डिग्री सेल्सिअसने काय होते, तापमान कमी होते. किती? 65 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी होते. 65 आहे की हो 65 बहुतेक करून 65 किंवा 6.5, पण थोडंसं लक्ष राहू दे सांग. या दोनपैकी एखादा मे बी 65% आहे मुलांनो, तर थोडंसं लक्ष राहू दे सांग. वरती जात असताना मुलांनो तापमानामध्ये घट होते आणि खाली जाताना तो काय होतो मुलांनो वाढतो. तर तुम्हाला एक थोडंसं मी एक प्रश्न होमवर्क देतो, प्रश्न नोट करून ठेवसान, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसान सर्वांनी, नाहीतर मी पुढच्या लेक्चरमध्ये समजून सांगेन. तर जसं मुलांनो बघितलं, पृथ्वीपासून आपण वरती जातो बरं, तर हा जो घट होतो मुलांनो, हे घट आहे याला कोणत्या नावाने ओळखले जाते, म्हणजे याला आपण कोणतं नाव दिलेलं आहे. तापमानामध्ये वरती जात असताना घट होते त्याला काय म्हणतो, आणि पृथ्वीच्या अंदर जात असताना तापमानामध्ये वाढ होते त्याला आपण काय म्हणतो. या दोन्ही पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याची उत्तर देसा. ओके, त्यानंतर मुलांनो बघा, आपलं चॅनल आता आपण नवीन नवीन सुरू केलेलं आहे, तर बघा मुलांनो मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर बरोबर आहे, मी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी तयार आहे. माझ्याकडून जेवढे होते मुलांनो मी तेवढं तुमच्यासाठी मदत करणार. पण प्लीज तुम्ही मदतीसाठी मुलांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड जेवढे पण आहे मुलांनो किंवा तुमचे मित्रमैत्रिणी आहे त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरसुद्धा तुम्ही शेअर करत चला, म्हणजे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण आपण गुगलवरचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.